खरं तर तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगली चर्चा केलेली आहे आणि माझ्या समोर घड्याळ आहे आणि सामान्यपणे असा एक प्रयत्न आमचा असतो की 7:30 किंवा 7:45 पर्यंत हा कार्यक्रम संपायला पाहिजे. त्यामुळे मी किती बोलू? नाही, एक लक्षात घ्या की ज्या हेतूने हा कार्यक्रम ठेवलेला होता तो हेतू मला वाटतं सफल झाला, कारण अनेक मार्गाने येऊन लोकांनी आपापली मदत मोकळेपणाने मांडली. त्यापैकी ज्याचा आजच्या चर्चेशी संबंध नाही त्याचा फक्त उल्लेख करून मी पुढे जातो. म्हणजे जसं परामानस शास्त्राचं काय, तर परामानस शास्त्र हे शास्त्र नाही. आता या वाक्या पलीकडे मी आणखी काही बोलत नाही. ते बोलायचं असेल तर खाली माझं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तपशीलवार लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकाल. किंवा असा कोणीतरी प्रश्न उपस्थित केला की तुम्ही ही चर्चा करते आणि मग तुम्हाला धर्माचं काय कळतं? हा प्रश्न अनेकदा लोक उपस्थित करतात की दाभोलकर तुम्हाला फलज्योतिषाचं काय कळतं, तुम्ही फलज्योतिष शास्त्र का नाही असं कसं म्हणता? मला मूठ कशी मारायची हे पण कळत नाही हो, पण मूठ हे थोतांड आहे असं मी म्हणतो ना. त्याच पद्धतीनं मी फलज्योतिष थोतांड आहे असं म्हणतो ना, त्याच पद्धतीनं मी रूढ अर्थाने धर्माचं शिक्षण नसताना देखील कुंभमेळ्याची चिकित्सा करू शकतो. तर या देशाच्या घटनेने मला तसं करण्याचा आदेश दिलेला. तुम्हाला जर तो नाकारायचा असेल तर तुम्हाला देशाची घटना नाकारावी लागेल. घटनेमध्ये वाढ करून 1976 साली असं लिहिलं, इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट स्पिरिट ऑफ रिफॉर्म अँड ह्युमॅनिझम, वैज्ञानिक दृष्टिकोन सुधारणावाद आणि मानवतावाद याचा विचार प्रसार आणि अंगीकार करणं हे घटनेने मला घालून दिलेलं कर्तव्य आहे. या देशामध्ये 5,500 वर्षाचा धर्म असेल, दुसरा 2,500 वर्षाचा असेल, तिसरा 2,000 वर्षाचा असेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन 50 वर्षाचा असेल, पण देशाच्या घटनेमध्ये असं म्हटलेलं नाही की इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीझन टू प्रमोट रिलिजिओसिटी अँड स्पिरिच्युअलिटी. त्याच्यामुळे मला काही गरज नाही इथं धर्माचा अभिव्यक्ता बोलवण्याची, कारण मला देशाने घटना कसं म्हणजे कसं चालायचं हे देशाच्या घटनेने सांगितलेलं आहे आणि तेवढं मला पुरेसं आहे. त्याचा संबंध नाही असा आणखी एक मुद्दा, त्याचा खरं म्हटलं तर परस्पर निकाल लागला, की हिंदू सहिष्णू आहे. अरे तुम्ही 2,000 वर्ष एका जनसमूहाला गावाच्या बाहेर ठेवलं, तुम्ही त्यांना शिकायला दिलं नाही, तुम्ही त्यांच्या मालमत्तेचा अधिकार त्यांना दिला नाही, त्यांना तुम्ही कुठल्याही नागरी सुविधा दिला नाही. आज त्यांनी आंतरजातीय लग्न केलं तर परवा परवा झाली ना इथं नेवास्याला 3 लोकांना तुम्ही खून करून मारलं आणि परत वर तुम्ही सहिष्णू. म्हणजे काहीतरी चुकतंय आपलं, ते असं चुकतंय की ज्याचा संबंध त्यांनी म्हटला त्याच्याशी येतो. तोही खरं म्हटलं तर या भाषणाचा मुद्दा नाही, पण जसा मी इतरांना स्पर्श केला तसं करतो. ते असं म्हणाले की श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय याच्याबद्दल दाभोलकरने बोललं पाहिजे जरी हा विषय नसला तरी. त्याच्यावरही खाली माझं एक पुस्तक उपलब्ध आहे, माझी एक सीडी उपलब्ध आहे, कदाचित मी वेगळं भाषण घेईन श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा याच्याबद्दल. परंतु आज जर सांगायचं असेल तेवढ्या पुरतं तर अंधश्रद्धा याचा अर्थ कार्यकारण भावाचा अभाव आणि शोषणाचा प्रभाव. पण नुसता शोषणाचा प्रभाव नाही तर अंधश्रद्धा निर्मूलन फार सोपं होत. अंधश्रद्धा याचा अर्थ कार्यकारण भावाचा अभाव आणि मानसिक गुलामीमुळे पावित्र्य लाभलेल्या शोषणाचा प्रभाव. म्हणजे अंधश्रद्धेमध्ये नुसतंच कार्यकारण भाव नसतो असं नाही, नुसतंच शोषण असतं असं नाही, नुसतंच मानसिक गुलामी असती असंही नाही, त्या मानसिक गुलामीला पावित्र्य लाभलेलं असतं, ज्याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे कुंभमेळा आहे. सगळेजण महाराष्ट्रामध्ये
तुकारामांना कोट करता तुकाराम महाराज काय म्हणले, 350 वर्षापूर्वी तुकाराम म्हणले, आली आली पर्वणी न्हाव्या भटा झाली धाणी, वर वर बोडी डोई दाढी अंतरी बापाच्या कोडी। ती आता पर्वणी आलेली आहे, ती दोघांच्या साठी आहे, एक भट ब्राह्मणांच्या साठी आणि दुसरी न्हाव्याच्या साठी, कारण एक जण त्याच्यामुळे केस काढणार आणि दुसरं जण त्याच्यामुळे आपल्या स्वतःला पैसा करणार। आज तुकाराम हे श्रेष्ठ संत म्हणून महाराष्ट्रामध्ये मान्यता प्राप्त आहेत ना, तरी तुम्ही कुंभमेळ्याला एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये मदत करणारच आहात का करणार नाही? करणार आहात। याच कारण त्या मानसिक गुलामीला पावित्र्य लाभलेलं आहे। तुकाराम महाराजांचं सोडा, ज्यांना तुम्ही आधुनिक महाराष्ट्रामध्ये ऋषितुल्य म्हटलं आणि अगदी योगा योगाने उद्या मराठी भाषा देणे माहित आहे ना कशा करता, उद्या काय आहे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, आपण मराठी भाषा दिन साजरा करतो। कुसुमाग्रज नाशिकचे, कुसुमाग्रजांनी काय म्हटलेले आहे कुंभमेळ्याबद्दल, ही कुसुमाग्रजांची गाजलेली कविता आहे सिंहस्थई, आणि त्याच्यामध्ये यांनी केलेलं सगळं वर्णन त्याच्यात आलेलं आहे। मला कविता आवडतात म्हणून ती मला पाठ आहे। ती काय कविता आहे, व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ गेले, रस्तो रस्ती साठे पैराग्याचे ढीग, दंभ शिगो शिग तुडुंबला, भाला खटग हाती नाचती गोसावी, वाट या पुसावी अध्यात्माची, कोणी एक उभा एका पायावरी, कोणाशी पथारी कंटकाची, अशी झपी तपी प्रेक्षकांची आस, रुपयांची रास पडे पुढे, साधू जेवतात साधू नाहतात, साधू विष्ठतात रस्त्यावरी, येथे येते ट्रक तूप साखरेचे, टँकर दुधाचे रिक्त तेथे, येथे शंभराला मिळतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जातो, याच्या लंगोटीस झालं मोत्याची, चिनीम सोन्याची त्याच्या पायी, अशी झाली सारी कौतुकाची मात, गांजाची आयात टनावारी, तुका म्हणे सारे मायेचे माविंद, या पाशी गोविंद नाही नाही। हे तुकारामांच्या नावाने कुसुमाग्रजांनी 25 वर्षापूर्वी तेच सांगितलं आणि साक्षात तुकाराम महाराज असं म्हणाले, तीर्थ धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी। तुम्हाला पाहिजे ना तीर्थ, तर ते पाणी आहे साध, तो देव नाहीये, तो दगड आहे, देव रोकडा सज्जनी। त्याच्यामुळे खरा मुद्दा असा आहे या आजच्या पातळीवर तरी, कि पापक्षालनाच्या साठी जे केलं जात त्याला आपण कधी श्रद्धा म्हणू शकत नाही, ते सकाम कर्मकांड आहे। आणि कुठलंही सकाम कर्मकांड हे श्रद्धेमध्ये येत नाही। मी तुम्हाला अंधश्रद्धेची व्याख्या सांगितली, श्रद्धा म्हणजे उत्कटपणे कृतिशील झालेली विवेक शक्ती। श्रद्धेमध्ये उत्कटता म्हणजे भावना प्रधानता असते असणारच, श्रद्धेला स्फोटाची ताकद असते म्हणून श्रद्धेमध्ये कृतिशीलता असते। पण श्रद्धेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं, जी तुमचा मूल्य विवेक उन्नत करते ती श्रद्धा असते, आणि जी तुमचा मूल्य विवेक अवनत करते ती अंधश्रद्धा असते। म्हणून ते मगाशी असं म्हणाले की प्रत्येकाने आपली श्रद्धा तपासायला शिकलं पाहिजे। कशा करता शिकलं पाहिजे, तर या श्रद्धेमुळे मूल्य विवेक उन्नत होतो का अवनत होतो। बाबासाहेबांनी दिलेलं उदाहरण आहे की पिवळा चकचकीत धातूचा तुकडा मिळाला तर उड्या मारायला लागता काय, कि मला सोनं मिळालं म्हणून। सोनाराकडे जातो तो बिंधास्तपणे तो पिवळा चकचकीत तुकडा आगीमध्ये टाकतो, तुम्हाला माहित असत कि तो जर पितळेचा असेल तर तो वितळून जाईल पण तुम्हाला त्याचा उपयोग नाही, आणि तो जर सोन्याचा असेल तर तो आगीने उजळून निघेल, त्याला त्याची डर नाही। साध्या धातूच्या तुकड्याची तुम्ही चिकित्सा करता, मग तुम्ही ज्याला तो म्हणाला, तो आमचा कार्यकर्ता आहे पण तो असं म्हणाला की एवढा मोठा रोजगार मिळतो,
रोजगार मिळाला चिपळूणला, मग शरद पवारांना देखील नाईलाजाने विरोध का करायला लागलो? एवढ्या त्या जाधवाने एवढ्या 5 लाख स्क्वेअर फुटाचा मंडप घातला आणि एवढी 50 लाख 50 हजार 1 लाख लोकांना जेवण दिलं, किती बरं रोजगार मिळाला. त्यामुळे दुष्काळामध्ये जास्तीत जास्त मोठ्या लग्नावळी कराव्यात, कारण त्यामुळे रोजगार निर्मिती होईल असं का नाही आपले थोरले साहेब म्हणले. याच कारण असं की कुठलाही रोजगार हा प्रॉडक्टिव्ह लागतो, त्याच्यामधनं उत्पादन व्हावं लागतं. ज्यातनं उत्पादन होत नाही तो रोजगार नाही, ती पैशाची उधळपट्टी आहे. आणि भारत हा असा एकमेव महान देश आहे की याच्या करता तरी त्याला एक नव्हे अनेक नोबेल पुरस्कार द्यायला पाहिजे. की मुळात देवदानवाने लढाई केली बरं का, त्याच्यामधनं निघाला शेवटी अमृत. आता दोघांनी मिळून खरं म्हटलं तर केला होता समुद्र मंथन, म्हणजे नियम असा आहे की 50-50 वाटून घ्यायला पाहिजे. परंतु तो वर आल्यानंतर अमृत कुंभ, देव म्हणाले अरे बापरे, दैत्यांनी जर अमृत घेतलं तर ते अमर होणार, त्याच्यामुळे हे काही आपल्याला जमणार नाही. म्हणून मग हिसकाहिसकी सुरू झाली आणि ती हिसकाहिसकी एका बाजूला केली चंद्र आणि रवीनी आणि दुसऱ्या बाजूला केली गुरुनी. आणि म्हणून चंद्र आणि रवी ज्या वेळेला मकर राशीमध्ये असतात आणि गुरु ज्या वेळेला वृषभ राशीमध्ये असतो, त्यावेळेला ती घटना कधी घडली म्हणून अलाहाबादला तो कुंभमेळा होतो. 12 वर्षांनी गुरु त्या राशीमध्ये येतो, त्यामुळे दर 3 वर्षांनी, म्हणजे तुम्हाला 2 चॉईस आहे. जर फारच जास्त पाप केलं असेल तर दर 3 वर्षांनी तुम्हाला धुण्याची सोय, आणि जर 12 वर्षानंतर पापाचा एकदम बँक बॅलन्स तुम्हाला क्लिअर करायचा असेल की वन टाइम सेटलमेंट, तरी देखील तुम्हाला वन टाइम सेटलमेंटची सोय. आणि हे सगळं करण्यासाठी, म्हणजे याच्यामुळे उघड आहे की काही उत्पादन होत नाही आणि काहीच होत नाही, पण ही देशासाठी जगासमोर येण्याची इमेज आहे काय? भारतामध्ये गणपती दूध प्याला याच्यामुळे देशाची इमेज वाढली काय? नक्की वाढली, परदेशी भांडवल नक्की आलं. गणपती दूध प्याला, भारतातल्या लोकांनी गणपतीला दूध पाजलं, याच्यामुळे उद्योग वाढला, परकीय भांडवल आलं. याच कारण परदेशातले लोक म्हणले की नक्की भारतीयांच्या एवढा फसवण्यासारखी छोटा सोपा समाज नाही, जो सगळा देश जाऊन गणपतीला दूध पाजतो त्या देशाला फसवायला काय लागत. म्हणजे आपली इमेज वाढली का आपली इमेज खराब झाली? आता हा प्रश्न नेमका एका मुद्द्याशी येऊन थांबतो. कृपा करून लक्षात घ्या, मी सुरुवातीलाही सांगितलं होतं की देशाच्या संविधानाने तुम्हाला धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या धर्म स्वातंत्र्याचा पूर्ण आदर अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते. परंतु त्याच देशाच्या घटनेने मला सर्व श्रद्धांची चिकित्सा करण्याचंही स्वातंत्र्य दिलेलं आहे. अट एवढीच आहे फक्त की मी श्रद्धेची चिकित्सा ज्यावेळी करतो त्यावेळी मला सभ्यतेचा निकष पाळावा लागतो. आणि प्रत्येक वेगळा धर्म अस्तित्वात आहे, याच कारण आधीचे सगळे धर्म हे अर्थहीन आहेत म्हणून नव्या धर्माचा उदय झालेला आहे. आणि असे 4 चांगले धर्म भारतामध्ये आहेत, त्यांना जर एकत्रित राहायचं असेल तर त्यांना त्याचं धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे, आम्हाला आमचं विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे. या सगळ्याचा आदर करून ज्या मर्यादेमध्ये आम्हाला काम करता येतं ती मर्यादा काय आहे? कुंभमेळ्यावर बंदी घाला असं जर उद्या कोणी म्हणालं तर कृपा करून लक्षात घ्या की ते देखील घटनेमध्ये आहे, पण ती मागणी आम्ही आज करत नाही. घटनेमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तुम्हाला दिलेलं धर्माचं स्वातंत्र्य निरपराध नाही. सार्वजनिक नीतिमत्ता, सार्वजनिक आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्था, राष्ट्रीय एकात्मता, याच्यामध्ये आणि धर्मामध्ये जर तक्रार आला तर धर्म नियंत्रित केला जाईल. अमृतसरचं सुवर्णांचं सुवर्ण मंदिर कितीही पवित्र असलं तरी तिथं जर देशापासून फुटून निघण्याची कारस्थानं निघाली आणि ती भले शिखांनी केली की जे हिंदू धर्माचा भाग मानले जातात, तरी देशाचं सैन्य तिथं घुसेल. का अमृत मंदिराचं पावित्र्य यापेक्षा देशाची एकात्मता जास्त महत्वाची आहे.
त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं तीन कोटी लोक जाणलेला उतरतील नदीमध्ये. ही मंडळी धडधडीत खोटं बोलतात. आम्हाला 10 वर्ष कोर्टामध्ये ते हेच सांगत होते की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यामध्ये घातल्यामुळे त्याच्यामुळे कसलंही प्रदूषण होत नाही, कारण आम्ही त्याचे रिपोर्ट औरंगाबाद हायकोर्टला सादर केले. औरंगाबाद हायकोर्ट त्यांच्या विरोधी, सुप्रीम कोर्ट त्यांच्या विरोधी, सर्वोच्च आपण ज्याला म्हणतो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यांच्या विरोधी, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचे आदेश आमच्या वतीनं. तसेच दादांना खोटे जे माझ्या बरोबर वॉशेबल पाप मध्ये त्यांनी रिपोर्ट सादर केले. साधा कॉमन सेन्स तुम्हाला सांगेल की 3 कोटी माणसं ज्या पाण्यामध्ये उतरतात, माझी अशी विनंती आहे की खाली जाऊन ते अत्यंत पवित्र असलेले गंगाजल या सर्व मंडळींनी लिटर लिटर वर प्यावं, म्हणजे लगेच त्यांचा उद्धार होईल. आता एवढं आपल्याला करू शकत नाही काय की 3 कोटी माणसं पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचं काय होतं. परंतु रेटून धर्माच्या रक्षणासाठी विज्ञानाचा वापर करून खोटं बोलणं ही वैचारिक लढाई आहे. त्यामुळे मी असं म्हणतोय की कुंभमेळा करणारे करणार, सरकार त्याच्यामध्ये रोल घेणार. सरकारने प्राधान्यक्रमाने माझ्या कराचे पैसे कुठे वापरायचा हा प्रश्न, कशा करता वापरायचे. मी कर दिलाय ना कुंभमेळ्याला जाणारे लोक, त्यांनी प्रत्येकाने स्वतः कर दिला आणि ती सगळं पाणी स्वच्छ करणं बाकीच्या सगळ्या गोष्टीचे पैसे त्यांनी उभे केले. तर जास्तीत जास्त एवढाच प्रश्न होईल की यांचं धर्मस्वातंत्र्य आरोग्याला धोक्यात आणतं का नाही. पण 1991 सालच्या कुंभमेळ्याचं बजेट होतं 38 कोटी. 2003 साली झालेल्या कुंभमेळ्याचं बजेट होतं केंद्र आणि महाराष्ट्राचं 438 कोटी रुपये. आणि यावेळच्या कुंभमेळ्यासाठी केलेली मागणी आहे 1500 कोटी रुपये. हे तुम्ही माझ्या करात का देता, तुम्ही त्यांच्याकडनं घ्या. मी जर एखाद्या ठिकाणी मेळाव्याला गेलो माझ्या संघटनेच्या, तर त्याचे सगळे चार्जेस मला द्यावे लागतात. मला सहजपणे ते 100-200 मोबाईल संडास आणून देतात. मी धर्मनिरपेक्षतेचं काम करतो म्हणून संडास मोफत नाही वापरायला देत, ते चार्जेस द्यावे लागतात. त्याच्यामुळे या देशामध्ये आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही गोष्टीवरचा खर्च ज्यावेळी झपाट्याने कमी होतोय, त्यावेळी माझ्या कराचा पैसा तुम्ही या पद्धतीनं वापरता कामा नये. आणि आज तर हे चालूच आहे. काल वडांगळीच्या यात्रेमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला, तर वडांगळीच्या यात्रेला सरकारने दिलेले सगळे शब्द मोडले ते मोडले, आणि वडांगळीच्या यात्रेला एक 50 लाख रुपयाचं अनुदान अभंग कारणाखाली मंजूर होत. आता असं प्रश्नच झालेला आहे की तुम्ही तुमच्या इथं काहीतरी धार्मिक सुरू करा, त्याला तीर्थक्षेत्र म्हणा. तुम्ही जरूर म्हणा, तुम्हाला अधिकार आहे तीर्थक्षेत्र म्हणण्याचा, पण माझा कराचा पैसा त्याच्यासाठी वापरण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आता मुद्दा काय आहे, शेवटचा मुद्दा एवढाच की हे मला समजतं, नेते म्हणाले गमतीनं, परंतु ही वस्तुस्थिती आहे की इथं कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामुळे हॉल भरला, 100 लोक आले, पण ज्या महाराजांचं नाव मी घेतलं नाही, कारण त्यांचं नाव घ्यायचं म्हणजे मला माझंच नाव घ्यावं लागतं. त्यांचा कार्यक्रम असता तर याच्या 100 पट लोक आले असते की नाही. याचा अर्थ असा की एक गंमत आहे या देशामध्ये. महाराष्ट्रातले समाज सुधारक आमच्या बाजूला, भारताचं संविधान आमच्या बाजूला, विज्ञानाचं युग आमच्या बाजूला, आणि पराभवही आमच्याच बाजूला. असं कसं काय, काहीतरी चुकतोय ना. समाज सुधारकांचा आणि संविधानाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विजय व्हायला पाहिजे ना. होतं ते असं, आम्ही मागच्या वेळेला ही कुसुमाग्रज यांची कविता छापली आणि ती कविता छापून ऐन सिंहस्थाच्या वेळेला मी जाऊन त्याचं प्रकाशन केलं नाशिकमध्ये. 5000 त्याच्या प्रती काढल्या. तो कोणतरी नाशिकचा आकाशवाणीचा अधिकारी होता, तो बरेच कार्यक्रम सिंहस्थावर करायचा. त्याला वाटलं की दाभोळकर आले, त्यांची मुलाखत घ्यावी. तो अतिशय प्रेमाने मला घेऊन गेला आकाशवाणी. त्याने माझी एक 20-25 मिनिटं मुलाखत घेतली. मुलाखत घेतल्यानंतर मात्र
तो हळूच मला असं म्हणाला, डॉक्टर तुम्ही मुलाखत दिली ते चांगलंच केलं, पण सिंहस्थ संपल्यानंतर वाजवली तर चालेल ना. म्हणजे या महाराष्ट्रात नव्हे या पुण्यामध्ये 1600 वर्षापूर्वी सांगितलं महादेव न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी की रूढीचा प्रभाव गुंगी आणतो. माणसाला योग्य काय आणि अयोग्य काय हे समजण्याची त्याची बुद्धी मंदावते. मादक पदार्थ फक्त गुंगी आणत नाही, कदाचित त्यापेक्षा जास्त गुंगी ही रूढीच्या प्रभावाने येते. त्याच्या विरोधाचा हा जागर आहे. हा जागर करण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. आपण शांतपणे ही दीर्घ असलेली चर्चा ऐकून घेतली. दर सोमवारी या ठिकाणी संध्याकाळी 6 ते 7:30 अनिसाची मीटिंग असते. हा कार्यक्रम आता संपेल, वेगळं आभार प्रदर्शन होणार नाही. आपल्यापैकी ज्यांना ज्यांना अनिसचं काम करायचं असेल त्यांनी कृपया इथं येऊन कुणाकडेही आमच्यापैकी आपले नाव आणि पत्ता द्या, म्हणजे आम्ही आपल्या संपर्कात राहू. केव्हाही सोमवारी या ठिकाणी येत चला. पुन्हा एकदा अनिसच्या वतीनं आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो.